एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व बंडखोर आमदारांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. 12 जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, त्यांना आता कोर्टात लेखी उत्तर देता येणार आहे. 12 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत लेखी उत्तर देता येणार आहे, त्यामुळे गुवाहाटीतील बंडखोर आमदारांसाठी हा मोठा दिलासा आहे. आज सकाळपासून शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना नोटीस बजावलेली आहे. तसंच त्यांना 5 दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याचे निर्देशही दिलेले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयानं यावेळी महाराष्ट्र सरकारला बंडखोर आमदार त्यांचे कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्या मालमत्तांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला तोही आपण बघूया. आपण बघतोय कोर्टातला युक्तिवाद. तुम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याआधी हायकोर्टात का गेला नाहीत असं शिंदे गटाच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने विचारलं. शिंदे समर्थक आमदारांना नोटीस पाठवण्यात आली तेव्हा पुरेसा वेळ देण्यात आला नव्हता का, हाही प्रश्न केला गेला. विधानसभा उपाध्यक्षांवरच अविश्वास ठराव आल्यावर ते स्वतःच निर्णय घेऊ शकतात का, हा देखील एक प्रश्न उपस्थित झाला. अनधिकृत मेलबाबत आमदारांना विचारणा केली होती का, याही संदर्भामध्ये न्यायाधीशांनी विचारलेलं आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी आक्षेप घेतलेले कागदपत्र, अनधिकृत मेलवरचा अविश्वास प्रस्ताव कुठे आहे याचीही विचारणा झाली. सर्व कागदपत्र कोर्टापुढे आणा, नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असंही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. केंद्र सरकारची यामध्ये काय भूमिका आहे ती सरकारनं स्पष्ट करावी असेही आदेश देण्यात आलेले आहेत. अजय चौधरी, नरहरी झिरवळ, सुनील प्रभूंसह केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. बंडखोर आमदारांना 5 दिवसांचा अवधी वाढवून दिला जातोय. मुंबईमध्ये सुरक्षित स्थिती नव्हती, आमदारांचे पार्थिव मुंबईमध्ये येतील अशा धमक्या देण्यात आल्या असं शिंदे गटाच्या वकिलांकडनं आता सांगण्यात आलं. आमदारांच्या विरोधामध्ये जाळपोळ तोडफोड करण्यात आली अशी बाजू शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली. नोटीस पाठवण्याआधी आम्हाला किमान 14 दिवसांचा अवधी देण्यात यायला हवा होता अशीही भूमिका शिंदे गटाच्या वकिलानं घेतली. सरकारला बहुमताचा विश्वास आहे, मग उपाध्यक्षांना बहुमत चाचणीची भीती कशासाठी वाटते, हाही प्रश्न उपस्थित केला गेला शिंदे गटाकडनं. उपाध्यक्षांनाच हटवण्याचा प्रस्ताव असताना ते आमदारांना नोटीस पाठवू शकत नाहीत याचेही काही दाखले दिले गेले शिंदे गटाच्या वकिलांकडून. आता शिवसेनेचे वकील काय म्हणले तेही बघूयात. विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत कोर्टानं प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी एक बाजू मांडली गेली. 2020 मधल्या राजस्थानच्या खटल्याचा संदर्भ हा शिवसेनेच्या वकिलांनी दिला.